निजाम आणि मोगल तो हैदराबादचा निजामकालीन ते महाराष्ट्रात आलेला निजाम आणि मोगल एक झाले ना तरी महाराष्ट्राचं काही उठू शकणार नाही. कारण महाराष्ट्रात आजही स्वराज्य रक्षकचे वंशज इथे आहेत. ते जरी निजाम आणि त्या औरंगजेबाचे वंशज असले ना तरी ते काही महाराष्ट्राचं उठू शकणार नाही. कारण या आधी देखील स्वराज्यावर चहू दिशेने निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, मोगलाई या सगळ्यांनी आक्रमण केले. तरी सुद्धा इथला जो काही मराठी माणूस आहे तो त्या सर्वांना पुरून उडतो आणि यापुढे देखील ते त्यांना पुरून उडतील. राहिला प्रश्न त्या निजामचा, तो हैदराबादचा जो पार्सल काल इथे आलेला, तो काल औरंगजेबच्या कबरीवर जाऊन नतमस्तक होऊन आला. इथे जो महाराष्ट्राचा मराठी मुसलमान आहे ना, जो स्वतःला हिंदुस्थानातला मुसलमान मानतो, तो देखील त्या औरंगजेबच्या कबरेवर जात नाही. म्हणजे तुम्ही कोण आहात हे नक्की महाराष्ट्राला आणि हिंदुस्थानाला कळलेलं आहे. आणि जोपर्यंत तू नतमस्तक होऊन उठशील ना आणि तुला कळेल की कुत्रा कोण आणि वाघ कोण, तोपर्यंत तर महाराष्ट्राच्या भूमीत वाघ तुझा शिकार करून मोकळा होईल. एवढा तुम्ही तू आणि तुझ्या त्या MIM च्या सगळ्याच्या पिल्लावळ आहेत ना औरंगजेबची, त्यांनी लक्षात ठेवून